राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी अखेर काँग्रेसला रामराम करीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. हर्षवर्धन पाटील उद्या म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातो. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या हट्टामुळे इंदापूरची जागा हर्षवर्धन पाटील यांना सोडण्यात आली नाही. लोकसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळूनही राष्ट्रवादी काँग्रेस जागा सोडत नसल्याने हर्षवर्धन पाटील नाराज झाले होते. यामुळे इंदापूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. हर्षवर्धन पाटील यांच्या निर्णयामुळे आघाडीला मोठा धक्का बसणार आहे. राज्यातील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते अशी हर्षवर्धन पाटील यांची ओळख आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघात 4 वेळा त्यांनी आमदार म्हणून काम केलं. रायगड माझासाठी विजय शिंदे, इंदापूर. बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.